कोविड रुग्णास रेमडेसिवीअर औषधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या नियंत्रण कक्षाच्या देखरेखाखाली पुरवठादारांकडून प्राप्त रेमडेसिवीर औषधाच्या सठ्याबाबतची ही माहिती दैनंदिन स्वरूपात जिल्हा नियंत्रण कक्षास देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार रेमडेसिव्हिअर साठा विक्री वितरण संबंधित रुग्णालयास करावे या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस वैयक्तिक स्वरूपात रेमडेसिव्हिअर साठा विक्री करू नये याबाबत कोणत्याही प्रकारचे उल्लंघन गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ